नमस्कार, लोकसंदेश न्यूजमध्ये आपले स्वागत. मी स्मिता यादव. पाहूयात काही विशेष घडामोडी. म्हैसाळमध्ये मोठ्या उत्साहात श्री रामप्राण प्रतिष्ठापना सोहळा साजरा झालाय. गावातील सर्व मद्य आणि मांस विक्रेत्यांनी दुकानं बंद ठेवली होती. अयोध्येमध्ये रामजन्मभूमीवर उभारण्यात आलेल्या मंदिरामध्ये प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त म्हैसाळ इथं मारुती मंदिरात रामांची प्रतिमा पूजन आणि महाआरती भाजपचे ज्येष्ठ नेते आणि हिंदुस्थान एरोनॉटिक्सचे संचालक दीपकबाबा शिंदे म्हैसाळकर, त्यांच्या पत्नी दुर्गादेवी शिंदे म्हैसाळकर यांच्या हस्ते संपन्न झाली. या सोहळ्यानिमित्त गावातील सर्व मांस विक्रेते, चायनीज विक्रेते, मद्य विक्रेत्यांनी ग्रामपंचायतीच्या आवाहनास प्रतिसाद देत दुकानं बंद ठेवली. सरपंच रश्मी शिंदे म्हैसाळकर आणि माजी सरपंच आबासाहेब शिंदे म्हैसाळकर, माजी उपसभापती दिलीप कुमार पाटील, मानसिंग शिंदे म्हैसाळकर उपस्थित होते. गावातील सटवाई गल्ली इथं दत्त मंदिरात महिला भजनी मंडळाच्या वतीनं प्रभू श्रीरामांचं भजन झालं. नदीवे सीताश्री महादेव मंदिर इथंही हा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी बोलताना सरपंच रश्मी शिंदे म्हैसाळकर म्हणाल्या की या सोहळ्यानं हिंदुस्थानातील प्रत्येकांचे मान अभिमानानं उंचावले आहे. ग्रामपंचायतीच्या वतीनं ऐतिहासिक सोहळा ग्रामस्थांच्या सहकार्यानं उत्साहात साजरा केला. यावेळी राहुल अण्णा पाटील, डी आर शिंदे, डॉ तात्यासव चौगुले, अभय कबुरे, विश्वास चव्हाण, नरसगोंडा पाटील, गणेश निकम, प्रमोद पाटील, ग्रामपंचायत सदस्य अमर शेजवळकर, राजश्री कांबळे, मधुकर धुमाळ, अशोक वडर, किरण घोरपडे, दिग्विजय कोंगणोळे, सुनील बेळवे, संजय कोळी, मनोज घाबरे, अविनाश चौगुले, गणेश धुमाळ यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते.